गुन्हे शाखा अमरावती शहर कडून शासकीय वितरण प्रणालीतील अन्नधान्यांची काळाबाजारी करणारे 3 आरोपी मुद्देमालासह अटक करण्यात आले. 30 नोव्हेंबर 2021 रोजी गुन्हे शाखा अमरावती शहरचे पथक गस्तीवर असताना पोलीस स्टेशन बदनेरा हद्दीमध्ये गस्ती दरम्यान ट्रक क्रमांक MH 31 CB 1263 या सरकारी मालवाहू ट्रकमधून MH 04 EY 9353 टाटा एस या खासगी वाहनामध्ये अवैधरित्या शासकीय वितरण प्रणालीतील अन्नधान्याची काळाबाजारी करताना निदर्शनास आले. त्यांच्यावर कारवाई करत 3 आरोपींना अटक करण्यात आली. त्यामध्ये अनिल रामदुलाल यादव वय 34 वर्ष राहणार बजरंग टेकडी, विक्की बबनराव नन्नावरे वय 29 वर्ष राहणार लड्डा प्लॉट नवी वस्ती बडनेरा आणि गजानन भागवत उईके वय 28 वर्ष राहणार मधुबन कॉलनी नवी वस्ती बडनेरा या 3 आरोपींना अटक करण्यात आली. आरोपीच्या ताब्यातून शासकीय वितरण प्रणालीतील धान्य किंमत अंदाजे 4,90,000 रुपये, ट्रक MH 31 CB 1263 किंमत अंदाजे 10 लक्ष रुपये व टाटा एस वाहन क्रमांक MH 04 EY 9353 किंमत अंदाजे 3 लाख रुपये असा एकूण 17,09,000 रुपयाचा माल जप्त करण्यात आला. पोलीस स्टेशन बडनेरा येथे जीवनावश्यक वस्तू अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहे. सदरची कारवाई पोलीस आयुक्त आरती सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली अमरावती शहराचे पोलीस निरीक्षक अर्जुन ठोसरे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र कुमार मुंडे, ASI संजय वानखडे, रंगराव जाधव, हेड कॉन्स्टेबल अजय मिश्रा, फिरोज खान, जावेद खान, NPC दीपक सुंदरकर, सतीश देशमुख, इजाज शहा, निवृत्ती काकड यांनी केली आहे. ब्युरो रिपोर्ट, विदर्भ न्यूज, अमरावती.